विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवज्ञान क्लासेस मध्ये। तर आज आपण दोन चलातील बेसिक समीकरणे या प्रकरणातील सराव संच 1.4 चा अभ्यास करणार आहोत। आपण पाहूया पहिला प्रश्न, सराव संच 1.1 मध्ये काय सांगितलंय ते पहा। समोर पहा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। ठीक आहे, आता एक सामायिक समीकरणे दिलेत, परंतु थोडस याच्यामध्ये फरक असा आहे या एक सामायिक समीकरणामध्ये, तो फरक समजून घ्या काय दिलाय तो। तर समोर लक्ष दे, या अगोदर देखील आपण एक सामायिक समीकरणे सोडवले, परंतु इथं अपूर्णांकात आलेल्या किमती आहेत, जसं की 2/(x − 3)y = 15 आणि इकडे दिलंय 8/(x + 5)y = 77 अशा पद्धतीने दिले। ठीक आहे, मग या अपूर्णांकात दिलेल्या संख्येला खालचा जो छेद आहे तो वरती न्यायचा आहे। मग हा छेद वरती कसा काय नेणार, तर समोर पहा कशा पद्धतीने सोडवायचं असतं असं समीकरण अपूर्णांकात दिलेलं। तर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल की 1/(x) = m आणि समोर पहा मी काय सांगतोय, आणि 1/(y) = n मानू। ओके, असं लिहायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, 1/(x) ची किंमत m आणि 1/(y) ची किंमत काय मानायची, n मानायची। म्हणून इथं काय होईल, पहिलं जे समीकरण आहे ते असं होईल, समोर लक्ष द्या, 2/(x) म्हणजेच 2m असं होईल। ठीक आहे, 1/(x) m आहे ना, 1/(x) ची किंमत किती m, मग इथं 2 आहे म्हणून 2m झालं। ठीक आहे, इथं 3/(y) मायनस जशाला तसं 3/(y) बरोबर काय आहे, n आहे, म्हणून इथं 3n असेल। ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे लक्ष द्या, बरोबर हे 15 दशांश तसे। ओके, हे नवीन समीकरण आपल्याला मिळालं, या समीकरणाला आपण काय करू, समीकरण नंबर किती नाव देऊ, 1 असं नाव। ठीक आहे, आता समोर पहा त्याच पद्धतीने इथं देखील दिलंय, दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये म्हणजे समीकरण 2 मध्ये 8/(x) म्हणजे इथं काय येईल, 8m, 8 काय येईल, m, त्याच्यानंतर प्लस काय 5y बरोबर किती आले, 77 हे आले समीकरण नंबर किती, 2। ठीक आहे, कसं कन्वर्ट केलं लक्षात आलं। आता त्यानंतर काय करायचंय ते पहा, तरी आपल्याला माहिती आहे आता ही दोन समीकरण आपल्याला मागच्या एक्सरसाइज मध्ये सराव संच 1.3 मध्ये झालंय त्या पद्धतीने काय करायची, सोडवायची आहे। ती कशी सोडवणार, तर लक्षात घ्या दोन्ही पैकी एका चलाची किंमत सारखी, 3n आहे आणि इथं 5 काय, 3n येणार, 3n आणि इथं 5n, मग काय करणार अशा वेळेस, इथं 2 ला 4 ने भाग दिल्यानंतर 8 येते, म्हणून पहा समीकरण 1 ला पहा या ठिकाणी काय करायचं, समीकरण 1 ला कितीने गुणव, 8 येण्यासाठी m या चलाची किंमत सारखी करायची, कितीने, 4 ने गुणू। आता पुढे लक्ष द्या, समीकरण 1 ला 4 ने गुणूया, तर समीकरण 1 ला 4 ने गुणल्यामुळे काय होईल, तर या समीकरणाला 4 × 2m − 3n = 15 असं दिलंय। ओके, 4 ने गुणायचं आहे आपल्याला, म्हणून इथं आलं 4 × 2 = 8m मायनस किती, 4 × 3 = 12n बरोबर किती आहे, 15 × 60 आहे असं उत्तर आलं, लक्षात आलं। मग या पद्धतीने उत्तर आलंय, तर हे नवीन समीकरण आपल्याला एक मिळालं, म्हणजे समीकरण नंबर 1 थोडस कोणत्या स्वरूपामध्ये, थोडस लक्षात स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला इथं 8m पाहिजे होतं, मी 8m केलं, तर समीकरण 1 ला 4 ने गुणले। आता या समीकरणाचा विचार करा, या समीकरणाचा नाही, म्हणजे वरती जे एक आहे त्यापेक्षा खाली जो 1 नंबरचं समीकरण आहे त्याचा विचार करा, आणि मग आता ज्या चलाची किंमत सारखी झाली त्या चलाला सारखे चिन्ह असतील तर त्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करतात, आणि समान चिन्ह असतील तर बेरीज करतात। म्हणून इथं या दोन्ही समीकरणाला 8m आणि 8m हे m चे हे चल सारखे, म्हणून याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, या दोन्ही समीकरणाची वजाबाकी, म्हणून इथं लिहा समीकरण 1, समीकरण 1 व 2 ची काय करू, वजाबाकी करू। ठीक आहे, वजाबाकी करू, समीकरण कितीची, 1 व 2 ची वजाबाकी करायची आपल्याला, लक्षात आलं। मग समीकरण 1 कोणतं आहे, खाली दिलेलं 8m − 12n = किती आहे, 60, समीकरण 1। त्याच्यानंतर समीकरण 2 आहे, 8m वरती आले, ठीक आहे, प्लस किती, 5m बरोबर किती आहे, 77 आहे, लक्षात येत आहे, हे आहे समीकरण नंबर 2। परंतु या दोघांची आपल्याला काय करायची रे, वजाबाकी करायची। ज्यावेळेस आपण काय करतो, वजाबाकी करतो, त्यावेळेस काय होत असतं, की खालच्या संख्येचे चिन्ह
आर चेंज होता म्हणजे प्लस असेल तिथे मायनस होतं मायनस असेल तिथे प्लस होतं तिन्ही ठिकाणी प्लस आहे म्हणून तिन्हीला एक फरक असा समीकरण मायनस चे चिन्ह लागते मग हे प्लस आठ एम मायनस आठ एम काय होईल कॅन्सल मग इथं काय पहा दोन्हीकडे मायनस मायनस आहे मायनस मायनस प्लस होईल बारा आणि पाच किती सतरा एन बरोबर सत्याहत्तर मधून साठ जर मायनस केले तर इथं तिथे किती राहतात सतराच राहतात म्हणून हे सतरा तिकडे ट्रान्सफर करा सतरा जर आपण तिकडे ट्रान्सफर केले तर गुणिलेचे काय होते भागिले होते म्हणून इथं राहील एन म्हणून एन बरोबर सतरा छेदामध्ये सतरा सतरा न सतराला भाग दिला उत्तर आलं सतरा एक सतरा म्हणून एन ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो एक ठीक आहे एन बरोबर किती आहे एक आता एन बरोबर एक ही किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवा कोणतं सोपं जातंय तुम्हाला एक की दोन समीकरण एक ठीक आहे म्हणून इथं तुम्हाला लिहावं लागेल समोर लक्ष द्या एन बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण किती मध्ये एक मध्ये ठेवू आता पुढे लक्ष द्या एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये जर तुम्ही ठेवली तर समीकरण एक काय आहे आपलं इथं आलंय का आठ एम मायनस बारा एन ठीक आहे आठ एम मायनस बारा एन बरोबर किती आहे सात ओके हे समीकरण नंबर एक लक्षात येत आहे आता इथं काय करायची एन बरोबर एक ही किंमत ठेवायची मग हे आठ एम जशाला तसे राहते मायनस बारा एनच्या ठिकाणी एक येईल बरोबर किती झालं साठ आता पहा बारा एक बारा म्हणजे हे इथं जे मायनस बारा आहे तिकडे जाऊन काय होते प्लस बारा मग इथं काय राहील आठ एम बरोबर साठ प्लस किती बारा आहे प्लस का झालं मायनस प्लस झालं आता पहा पुढं बरोबर इथं आठ एम आले ह्या आठ चल आणि अंक शेजारी असतील तर कोणती क्रिया होते गुणाकाराची मग इकडे जाऊन भागाकार होईल साठ आणि बारा किती झालं बहात्तर ओके बहात्तर छेदामध्ये ह्या आठ गेले बरोबर गुणिलेचे भागिले झाले इथं एम राहिलं आठ न भाग दिला आठ नवे बहात्तर एम ची किंमत किती येईल नऊ ठीक आहे म्हणून एम बरोबर किती आलं नऊ ठीक आहे आता एम बरोबर नऊ ही किंमत काय करायची आता इथं आपल्याला कोणतं चल आहे समीकरणामध्ये एक्स आणि वाय परंतु इथं आलंय कोणते एम आणि एन मग आपल्याला एक्स आणि वाय हे त्या समीकरणाची उकल आहे मग एक्स आणि वाय ची किंमती काढण्यासाठी पुन्हा काय करायचं एम व हा एम व एन च्या किमती ठेवू हा किमती ठेवू आता पुढे लक्ष द्या एम ओ एनच्या किमती ठेवायच्या एम आणि एनच्या किमती मिळाल्यानंतर परत एम आणि एनच्या आपल्याला काय करायच्या किमती ठेवायच्या आहे लक्षात येत आहे मग आता पुढे लक्ष द्या एम ची किंमत किती घेतली होती आपण एक छेद एक्स बरोबर एम होत म्हणून इथं काय करायचंय एक छेद एक्स बरोबर एम होत आणि इकडे पहा काय एक छेद वाय बरोबर काय होत एन होत आता एम ची किंमत आपण किती आली ती ठेवून द्या पण एक छेद एक्स बरोबर नऊ आहे ओके याला छेद नाहीये ऍक्च्युअल मध्ये एम ची किंमत नऊ आहे परंतु इथं अपूर्णांकात असल्यामुळे एक छेद एक्स आहे ना इथं अपूर्णांकात असल्यामुळे इथं देखील अपूर्णांक करताना काय करायचं छेदामध्ये एक घ्यायचं लक्षात येत आहे मग इथं परत काय करणार एक छेदात वाय एनची किंमत किती आली आपली एक म्हणून इथं काय येणार एक एक लिहिणार एनची किंमत परंतु या साईडला बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडून काय दिलेलं आहे तुम्हाला अपूर्णांकात दिलंय ठीक आहे मग इकडे अपूर्णांकात करण्यासाठी याचा छेद किती घ्यायचा एक घ्यायचा लक्षात आलं मग आता या दोन्हीच्या अपूर्णांक दिलेला असेल दोघांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह असेल अशा वेळेस कुठे जरी असं आलं तरी तिरकस गुणाकार होतो हे लक्षात ठेवा म्हणून यांचा तिरकस गुणाकार लक्षात घ्या काय येईल तर तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर एक्स गुणिले नऊ पाच नऊ एक्स आणि एक गुणिले किती एक ठीक आहे म्हणून इथं नऊ हे गुणिलेचे भागिले होतील म्हणून इथं एक्स बरोबर एक छेदात किती येईल नऊ लक्षात आलं हे आली आपली एक्स ची किंमत आणि इथं देखील तसंच पहा तिरकस गुणाकार केला एक गुणिले वाय वाय आणि एक गुणिले एक आणि वाय ची किंमत किती येईल एक येईल समजलं म्हणजे एक्स आणि वाय हे चलाच्या उकली होते आपले आपण एक्स आणि वाय या चलाच्या उकली आहेत म्हणून इथं तुम्ही आता लिहू शकता एक्स कॉमा का वाय बरोबर एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक आणि वाय ची सॉरी एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक छेद नऊ आणि वाय ची व्हॅल्यू किती आली आपली एक ही या
या समीकरणाचा काय आहे उपली आहे समीकरणाचा उपली आहे अशा पद्धतीने लिहिचं तिथं आपलं पूर्ण काय झालं गणित पूर्ण झालं लक्षात घ्या हे महत्त्वाचा एक्सरसाइज आहे याच्यातलं एक गणित तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळवून देऊ शकतं आणि 100% एक या एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन तुम्हाला पडतो या एक्सरसाइज मधला ऍज इट इज नाही म्हणत मी या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की पडेल ओके पाच छान तुम्हाला समजलं असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक 2 पाहतोय आपण 10^(x + 2)^(x - y) बरोबर किती आहे 4 हे पहिलं समीकरण दुसरं आहे 15^(x + y) - 5^(x - y) बरोबर -2 हे दुसरं समीकरण तर या दोन्ही समीकरणात अपूर्णांकात आहेत म्हणून त्याचं रूपांतर काय करावं लागणार आहे आपल्याला एक्स आणि वाय वरती घ्यावं लागेल म्हणून आपल्याला काय करायचंय समोर लक्ष द्या उत्तर काढताना 1^(x + y) = m आणि एक्स 1^(x - y) = n मान ठीक आहे आता पहा असं मानल्याच्या नंतर मग x + y म्हणून इथं 10 काय येईल समीकरण 1 10m वरती किती आहे प्लसचं चिन्ह दर्शवलं तसं वरती 2 आहे 2 काय एल बरोबर किती 4 ठीक आहे आणि इकडे पहा परत इथं काय येणार आहे 15 आहे म्हणून 15m - 5 काय एल बरोबर किती -2 ठीक आहे लक्षात येते अशी समीकरण मिळाली तर इथे 2 समीकरण तुम्हाला मिळालेली आहेत दोन्ही समीकरणामध्ये कोणतं तरी एक चल सारखं करावं लागेल व मला सांगा की दोन्ही पैकी एक चल सारखं करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर हे जे समीकरण आहे इथं मी काय करतो परत लिहितो हा इथं 10m + 2n = 4 हे समीकरण नंबर किती आहे 1 आणि इथं 15m ओके प्लस मायनस किती 5n = -2 हे समीकरण नंबर किती आहे 2 ठीक आहे तर आता पुन्हा लक्ष द्या दोन्ही चलातील समीकरण आपण काय करतो सारखे करतो मग हे दोन्ही चलाचे समीकरण सारखे करण्यासाठी या चलाची किंमत m ची करता की n ची किंमत सारखी करता तर आपण n या चलाची किंमत सारखी करू म्हणून इथं पहा 2 कशाने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 10 येईल हे बघा कारण इथं 5 ला 2 मल्टिप्लाय करा आणि इथं 2 ला 5 मल्टिप्लाय करा ऍटोमॅटिक तुमचं n या चलाची किंमत सारखी येईल म्हणून इथं पहा म्हणून काय करायचं समीकरण 1 समीकरण कितीला 1 कितीने गुणू 5 गुणू 5 काय करू गुणू ठीक आहे मग आता पुढे लक्ष द्या 5 गुणू म्हणून इथं आलं 5^(10m + 2n) = 4 ओके आता पुढे लक्ष द्या मग 5 ह्याला गुणणार 5 × 10 = 50m ओके प्लस इथं 5 × 2 = 10n ओके आणि इथं बरोबर 5 किती आलं 20 आता हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर 3 ओके आता याच पद्धतीने आता काय करायचं आपल्याला जसं हे समीकरण 3 मिळालं इथं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय समीकरण 2 किती निघायचंय n या चलाची किंमत सारखी करण्यासाठी त्याच्यासाठी गुंतोय मी n या चलाची किंमत सारखी करण्यासाठी म्हणून समीकरण 2 पहा 2 गुणा समीकरण 2 ला 2 गुणू ठीक आहे मग आता 2 जर गुणायचं असेल तर आधी समीकरण 2 लिहावं लागेल तर 2 × 15m + 5n = -2 ओके आता 15 × 2 = 30m ओके -5 × 2 = 10n = 5 2 × 4 म्हणून -4 हे आलं समीकरण नंबर 4 ठीक आहे 5 अशा पद्धतीने तर हे समीकरण 3 आणि समीकरण हे जे 4 आहेत याच्यामध्ये n या चलाची किंमत सारखी झाली आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे ज्यावेळेस अशी समीकरणं असतात त्याची चल सारखी करून घ्या पुढची स्टेप त्या दोन्ही चल जे सारखी असतील त्या चलाला जर दोन्ही चलाला जर सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी करा आणि भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करा मग इथं काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल का कारण इथं प्लस चिन्ह इथं मायनस चिन्ह भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करावी लागते म्हणून इथं लिहा समीकरण कितीची समीकरण लक्षात घ्या 3 समीकरण 3 व 4 ची काय करू बेरीज करू
आता बेरीज करू म्हटल्याच्या नंतर काय होईल, समीकरण तीन आणि चार ची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करताना समीकरण तीन आधी लिहून घ्या. समीकरण नंबर तीन किती आहे, 50 m, 50 m इथं प्लस 10 किती आहे, n बरोबर किती आहे, 20. हे आहे समीकरण नंबर तीन. ठीक आहे, समीकरण चार 30 काय आहे, m. ओके, मायनस 10 किती आहे, n बरोबर मायनस किती आहे, 4. हे आहे समीकरण नंबर चार. ठीक आहे, इथं तीन आणि चार यांची काय करायची आपल्याला, बेरीज. बेरीज करा, 50 आणि 30 किती येईल, 80. ओके, 80 काय येईल, पुढं पाहू, 80 m. ओके, त्याच्यानंतर इथं हे प्लस 10 m मायनस 10 m काय झालं, कॅन्सल झालं. इथं 20 मधून मायनस 4 गेले, किती राहिले, 5. 16 खाली शिल्लक राहते. म्हणून इथं काय, 50 आणि 30 80 जी m आहे, हा 80 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाऊन काय होईल, 5. इथं मल्टिप्लाय, 80 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणून इथं आला m बरोबर. म्हणून m बरोबर, पुढे लक्ष द्या, 16/80. आता पहा, 16/80 म्हटल्याच्या नंतर 16 ने 80 ला भाग द्यायचा आहे. 16 × 16, 16 × 5, 80. म्हणून इथं m ची किंमत किती आली, m बरोबर 5. आता पहा, m ची किंमत आपल्याला मिळाली, m बरोबर 5 ची किंमत दोन्हीपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवा. मग m बरोबर 5 ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. ओके, m बरोबर 16 × 16 इथं काय झालं, 1/5 येईल, सॉरी अपूर्णांकात. आता पुढे लक्ष द्या, म्हणून m बरोबर किती, 1/5 ही किंमत कुठं ठेवून, ही किंमत दोन्हीपैकी एका समीकरणात, पहा समीकरण तीन मध्ये ठेवू, समीकरण तीन मध्ये ठेवू. ओके, तीन मध्ये ठेवू. आता पुढे लक्ष द्या, समीकरण तीन मध्ये ठेवू, अशा पद्धतीने लिहिलंय, ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू. तर समीकरण तीन काय, म्हणून इथं समीकरण तीन काय आहे ते लिहा. समीकरण तीन आहे 50 m, 50 काय, m. ओके, त्याच्यानंतर प्लस 10 m बरोबर किती आहे, 20. हे आहे समीकरण नंबर तीन. याच्यात आपल्याला m बरोबर 1/5 ठेवायची. म्हणून पुढं पहा, इथं काय येईल, इथं काय येईल, पहा 50/50. ठीक आहे, 50 दिलेले गुणिले 1/5 किती येईल, 5. ठीक आहे, प्लस इथं 10 m बरोबर किती आहे, 20. लक्षात येत आहे. आता पुढं पहा, 5 × 5, 5 × 10, 50. म्हणून निकाल 10. म्हणून 10 काय, m. लक्षात येत आहे, सॉरी 10. ठीक आहे, 10 + 10 m बरोबर किती आहे, 20. आता एक प्लस 10 तिकडे जाऊन मायनस 10, म्हणून इथे राहिले 10 m बरोबर 20 मायनस किती, 10. आता इथं पहा, इथं हे 10 मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणिले आहे, आणि तिकडे जाऊन भागिले होती बरोबर, म्हणजे इथं 10/10 किती, 10. म्हणून n ची किंमत किती येईल, 1. आता पहा, इथं तुम्हाला काय झालंय, m आणि n ची किंमत तुम्हाला मिळाली. समजतंय, पहा m आणि n ची किंमत मिळाली. आपण इथं m आणि n ची किंमत मानली होती, त्यानुसार हे समीकरण तयार झाली. त्यानंतर m आणि n ची किंमत मिळाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला इथं काय लिहावं लागेल, म्हणून m व n ची किंमत काय करून ठेवू. ओके, m आणि n ची किंमत ठेवूया. आता आपण m बरोबर काय, n बरोबर काय, तर इकडे पहा, आपण इथं मानलं होतं 1/x + y बरोबर m, म्हणजे इथं 1/x + y बर, सॉरी या पद्धतीने नाही येते, 1/x + y बरोबर काय आहे, m, आणि 1/x - y, ओके, y बरोबर काय आहे, n. ठीक आहे, लक्षात येत आहे. आता पहा, m आणि n च्या किमती आपल्याला इथं ठेवायच्या आहेत. आधी मी काय करतो, m ची किंमत ठेवतो. m ची किंमत किती आहे, किती आलेली, 1/5. इथं m च्या जागी 1/5 आहे, म्हणून 1/x + y बरोबर 1/5. आता पुढे लक्ष द्या, तिरकस गुणाकार करावा लागेल, म्हणून 1 ने x + y ला गुणलं तर इथं काय आहे, x + y बरोबर, आणि 1 ने 5 ला गुणलं तर 5 × 1 = 5, म्हणून इथे किती येईल, 5 येईल. लक्षात येत आहे. आता पहा, हे आपल्याला नवीन एक समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे. मग या समीकरणाला आपण किती, 5, समीकरण नंबर 5 असं म्हणतो. ठीक आहे, मग त्याच पद्धतीने x - y ची किंमत जर आपण ठेवली, इथं जर n ची किंमत, तर n ची किंमत किती आहे, 1. म्हणून 1/x - y बरोबर किती, n ची किंमत 1. परंतु
बरोबरच्या चिन्हाच्या या एका बाजूचे म्हणजे उजव्या बाजूचे जर काय असेल अपूर्णांकात दिलेले असेल, उजवी बाजू जर अपूर्णांकात दिलेली असेल तर डावी बाजू अपूर्णांकात घेण्यासाठी, जर डाव्या बाजूला छेद नसेल तर लक्षात ठेवा छेदात एक आपण घेऊ शकतो, मग इथं देखील तिरकस गुणाकार होईल, मग एक गुणिले एक्स वजा वाय काय येईल, मग याच पहा एक्स वजा वाय आता पहा आणि एक गुणिले एक बरोबर काय येईल तर एक येईल, म्हणून हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं समीकरण नंबर सहा. आता पहा मी एम आणि एनची का किंमत ठेवली, कारण समीकरणामध्ये एक्स आणि वाय हे चल आहे, मग या चलाची किंमत काढायची आपल्याला बरोबर ना की एम आणि एनची, मग याच पद्धतीने एम एनची किंमत ठेवल्याच्या नंतर हे नवीन समीकरण दोन मिळाली. तर आता पहा ही दोन्ही समीकरण आपल्याला सोडवायची, तर सगळ्यात पहिलं कोणत्याही एक चलाची किंमत सारखी आहे का ते पहा, आहे का याच्यामध्ये आहे, वाय ची पण आहे आणि एक्स ची पण आहे, मग सोपं कोणतं जाईल वाय चलाचा विचार करू, मग त्या चलाला जे चिन्ह आहे ते पहा, या दोन्ही चलाचं चिन्ह एकाला प्लस आहे एकाला मायनस, आणि ज्या वेळेस असे प्लस मायनस चिन्ह असतात त्यावेळेस समीकरणांची बेरीज करायची असते, म्हणून इथं पुढे लक्ष द्या समीकरण समीकरण कितीची, समीकरण पाच व सहाची सहाची बेरीज करू, ओके या पद्धतीने बेरीज करूया, म्हणून एक्स प्लस वाय बरोबर किती आलं पाच, हे समीकरण पाच आहे, आणि इथं एक्स मायनस वाय बरोबर किती आहे एक, हे समीकरण नंबर किती आहे पुढे लक्ष द्या पाच सहा, यांची आपण काय करतोय बेरीज करतोय, ठीक आहे, बेरीज करताना काही चिन्ह वगैरे बदलत नाही, मग काय होईल पाच आणि एक किती येईल सहा, बरोबरचं चिन्ह दशम त्याचं, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, इथं राहिले दोन एक्स, मग हे दोन इकडे ट्रान्सफर केले तर इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील, म्हणून एक्स बरोबर सहा छेदात किती येईल दोन. आता पुढे लक्ष द्या एक्स बरोबर सहा छेदात दोन आलंय, या दोन ने सहाला तुम्हाला काय करायचं भागायचं, म्हणून सहा म्हणून इथं एक्स बरोबर किती येईल तीन, ओके एक्स बरोबर किती तीन. आता पहा म्हणून काय दोन एक्स बरोबर तीन ही किंमत आपल्याला समीकरणात माग कोणत्याही समीकरणात ठेवू शकता, मग मी काय करतोय एक्स बरोबर तीन ही किंमत, ही किंमत किती मध्ये ठेवू, किंमत समीकरण किती मध्ये पाच मध्ये ठेवू, पाच मध्ये ठेवू, लक्षात येत आहे पाच मध्ये ठेवू, मग ही तीन ही किंमत पाच मध्ये ठेवायची, म्हणून आधी पाच समीकरण नंबर पाच लिहू, एक्स अधिक वाय बरोबर किती आहे पाच, या समीकरण नंबर पाच, ठीक आहे. आता पहा एक्स ठिकाणी तीन ठेवायचं, म्हणजे तीन अधिक वाय बरोबर किती येईल पाच, म्हणजे प्लस तीन तिकडं जाऊन मायनस तीन, वाय बरोबर पाच मायनस तीन, म्हणून वाय ची किंमत किती आली दोन, अशा पद्धतीने वाय बरोबर दोन ही किंमत मिळाली, ठीक आहे. म्हणून तुम्हाला फायनल लिहावा लागेल इथं आन्सर, लक्षात घ्या एक्स कॉमा काय वाय, एक्स कॉमा वाय बरोबर कंसात काय लिहावं लागेल एक्स कॉमा वाय, कंसामध्ये इथं एक्स ची व्हॅल्यू तीन आणि इथं वाय ची व्हॅल्यू किती दोन, ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे, या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागणार आहे, लक्षात येत आहे. तर हे होतं आपलं दुसरं एक्झाम्पल, समजलं व्यवस्थित, ठीक आहे, नसेल समजलं तर व्हिडिओ रिपीट करून बघा परत एकदा, ठीक आहे, आणि छान पैकी समजून घ्या. आता यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, एक्झाम्पल नंबर थ्री लक्षात, तर तिसरं उदाहरण आपण पाहूया सत्तावीस छेदात एक्स वजा वाय, अपूर्णांक नेहमीसारखं मागील उदाहरणामध्ये लक्षात आला असेल जो छेद आहे वर एक आणि छेदामध्ये जी संख्या आहे ती आपण एक्स मानू, म्हणून एक छेदात एक्स वजा दोन बरोबर एम आणि काय लिहिणार आणि एक छेदात वाय अधिक तीन बरोबर एन मानू, ठीक आहे या पद्धतीनं. मग आता पुढे लक्ष द्या असं मानल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे पुढे पहा, तर इथं सत्तावीस काय येईल मग वर अंश स्थानी सत्तावीस आहे, एक्स वजा दोन बरोबर काय आलं एम, ओके इथं पहा प्लस एकतीस काय आहे, एकतीस किती आहे एकतीस काय एन आहे, ठीक आहे सत्तावीस एम एकतीस एन बरोबर पुढे लक्ष द्या किती आलंय एटी फाय पंच्याऐंशी, या समीकरण नंबर किती पहा, समीकरण नंबर तुम्ही जे पाहिजे ते एक असं द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं परत काय तर इथं पहा एकतीस काय आहे एन सॉरी एकतीस एम हा परत इकडे काय सत्तावीस पहा प्लस
27 का n बरोबर इथे आहे 89. ओके, हे आहे समीकरण नंबर 2. लक्षात येते आता पुढे लक्ष द्या, हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 असं मिळाले आपल्याला. आपण या उची किंमत याच्यामध्ये ठेवली, 1/(x)/2 बरोबर n. परंतु आता ह्या समीकरणाकडे जर बघितलं तर तुम्ही मागच्या एक्सरसाइज मध्ये सातव्या टाइपचा क्वेश्चन आपण पाहिला होता, मागील व्हिडिओ पहा, त्याच्यात सातव्या टाइपचा प्रश्न आपण पाहिलाय, ज्याच्यामध्ये इकडं पहिल्या समीकरणात m ची ही दुसऱ्या समीकरणातल्या n ची आणि पहिल्या समीकरणातली n ची दुसऱ्या समीकरणातल्या n ची असे अल्टरनेट किमती जर असतील तर एक वेळेस काय करावं लागतं. म्हणून पहा, या समीकरणात जे आहेत एक वेळेस बेरीज करायची त्या समीकरणाचे, एक वेळेस वजाबाकी, ऑटोमॅटिक आपल्याला एम ओ एनच्या किमती मिळून जाते. म्हणून इथं काय लिहा, समीकरण लक्षात घ्या, समीकरण किती 1 व समीकरण 2 ची, समीकरण 2 ची बेरीज करू, काय करू, बेरीज, सुरुवातीला बेरीज करूया. ठीक आहे, मग अशा पद्धतीने बेरीज करूया. म्हणून इथं 27 काय आहे एम प्लस 31 किती आहे एन बरोबर 85 म्हणजे 85 समीकरण 1. त्याच्यानंतर समीकरण 2 पहा, 31m अधिक पुन्हा लक्ष द्या 27n बरोबर 89 हे आहे समीकरण नंबर 2. या दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज. म्हणून इथं बेरजेचं चिन्ह. ठीक आहे, आता पहा इथं 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58m प्लस 58 काय येईल n. ओके पहा, बरोबर इथं 9, 5, 14, 4, 7, 1, 8, 8, 16 आणि 1, 17 174. ओके, अशा पद्धतीने उत्तर आलं. परंतु तुम्ही जर नीट याचं निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या बरोबर, की या तिन्ही संख्या ज्या आहेत त्या तिन्ही संख्या ना 58 भाग जातो, म्हणजे 58 पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी 58 कॉमन काढलं. ठीक आहे, 58 जर कॉमन काढलं पुढे लक्षात, सॉरी, या हे जे समीकरण मिळालंय तुम्हाला बरोबर, समीकरण या समीकरणाला 58 ने प्रत्येक संख्येला, म्हणून हे लिहायचं पहा, 58 ने प्रत्येक संख्येला पहा समीकरणाला समीकरणातील प्रत्येक संख्येस, प्रत्येक काय संख्येस कितीने 58 ने भागू, 58 ने काय करू, भागू. लक्षात येत आहे, 58 ने भागू. मग पहा, याला 58 ने भागलं, याला 58 ने भागले, मग इथं काय, 58 भागल्यामुळे इथं पहा 58 एम छेदात किती येईल 58. ठीक आहे, त्यानंतर इकडे लक्ष द्या, प्लस 58 एम छेदात किती 58 आणि बरोबर 174 छेदात किती 58. आता पुढे लक्ष द्या, हे 58 कॅन्सल, इथे देखील हे 2 कॅन्सल, 58 + 58 = 53 इथे येतं 174. म्हणून या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळालं एम अधिक एन बरोबर 3. ओके, या समीकरणाला आपण समीकरण नंबर किती नाव देऊ, 3. समीकरण नंबर किती मिळालं आपल्याला या ठिकाणी, 3 मिळालं. ठीक आहे, आता याच पद्धतीने आपल्याला समीकरण 1 आणि 2 ची काय करायची, इथं बेरीज केली तर काय करणार आपण, वजाबाकी. म्हणून या ठिकाणी काय करा, पहा समीकरण नंबर 1, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी, वजाबाकी करू. ओके, अशा पद्धतीने वजाबाकी करू. मी सांगितलं एक वेळेस बेरीज करा, एक वेळेस वजाबाकी करा. मग एक वेळेस बेरीज केली, एक वेळेस वजाबाकी, मग वजाबाकी कोणत्या संख्येची केली आहे, पहा समीकरण 1 काय, 27m अधिक पहा 27m अधिक 31m, 31m बरोबर किती आहे 85 आहे समीकरण नंबर आपलं 1. ठीक आहे पहा, ठीक आहे, इथं दिसतंय त्याच पद्धतीनं समीकरण 2 आहे 31m, 31 काय आहे m, अधिक पहा 27m बरोबर किती आहे पुढे, किती आहे 89, 58. ओके, आहे समीकरण नंबर किती 2. आता 1 आणि 2 ची वजाबाकी करायची, म्हणून वजाचं चिन्ह द्या, वजाबाकी करताना समीकरणाच्या खालच्या सगळ्या चिन्ह चेंज होतात, म्हणून इथं मायनस येईल, इथं देखील मायनस येईल आणि इथं देखील मायनस येईल. म्हणून पहा वजाबाकी 31 मधून 27 मायनस जर केले तर उत्तर आता -4m. ओके, या पद्धतीने मायनस. ठीक आहे, पुढे लक्ष द्या, इथं खालती मायनस आहे, वरती प्लस आहे, प्लस मायनस मायनस, परत 31 मधून 27 गेले तर आता 4m.
आणि इथं 89 मधून 85 गेले ते तर परत मायनस किती राहतंय 4. ओके मग आता पुढे लक्ष द्या मायनस 4 तर या समीकरण जे मिळाले आपल्याला पहा इथं समीकरणातील जे इथं उत्तर मिळालं याला समीकरण समीकरणातील प्रत्येक पदाला काय करू प्रत्येक पदाला किती ने प्रत्येक संख्येला म्हणा पदाला म्हणा किती ने पदाला 4 ने भागू 4 ने भागू आता पुढे लक्ष द्या 4 ने भागूया 4 ने भागलं तर मायनस 4m छेदात किती आहे 4 इथं प्लस 4n छेदात किती आहे 4 बरोबर मायनस किती 4 4 4 कॅन्सल हे 4 4 कॅन्सल छेदात 4 होतं इथं आणि हे 4 4 कॅन्सल म्हणजे 4 एक 4 म्हणजे इथं उत्तर आलं मायनस m अधिक n बरोबर मायनस 1 हे आहे समीकरण नंबर 4 लक्षात येतंय इथं समीकरण 3 मिळालं इथं समीकरण काय मिळालं 4 अद्यापही आपल्याला यम आणि यांच्या किमती मिळालेल्या नाही मग यम आणि यांच्या किमती काढण्यासाठी आता समीकरण 3 समीकरण 4 ची बेरीज करावी लागेल म्हणून इथं समीकरण 3 समीकरण किती 3 व समीकरण 3 व समीकरण 4 ची काय करायची बेरीज करू लक्षात आलं बेरीज करू आता पुढे लक्ष द्या ही बेरीज का करायची लक्षात आलंय का तुम्हाला पहा इथं हे तीन समीकरण इथं तीन आणि इथं चार समीकरण आधी आपल्याला यम आणि एन च्या किमती काढाव्या लागतील आणि नंतर एक्स वाय च्या किमती मिळतील यानुसार मी इथं समीकरण अल्टरनेट समीकरण आल्यामुळे यांची एकदा बेरीज केली एकदा वजाबाकी केली बेरीज केली समीकरण 3 मिळालं वजाबाकी केली समीकरण 4 मिळालं परंतु यम आणि एन च्या किमती पाहिजेत म्हणून समीकरण 3 4 ची मला बेरीज करायची बेरीज करताना आधी समीकरण 3 यम अधिक एन बरोबर किती आहे यम अधिक एन बरोबर 3 ओके आणि मायनस यम अधिक एन बरोबर किती आहे मायनस 1 अशा पद्धतीने समीकरण 3 आणि हे समीकरण किती आहे 4 पुढे लक्ष द्या आता इथं काय होईल प्लस एम मायनस एम कॅन्सल होईल ठीक आहे मग इथं काय तर एन आणि एन किती झालं 2n बरोबर 3 मायनस 1 परत किती आलं इथं 2 आता हा 2 तिकडे जाऊन ट्रान्सफर झाल्याच्या नंतर एन इज इक्वल्स टू 2 आपण किती 2 2 वन जा 2 म्हणून म्हणून काय होईल पुढे लक्ष द्या एन इज इक्वल्स टू 1 असेल एन इज इक्वल्स टू 1 समजतंय एन ची किंमत किती आली 1 आली एन ची किंमत 1 मग एन ची किंमत हे समीकरण कोणते आहे दोन्ही पैकी एका समीकरणात ठेवा मग एन बरोबर 1 ही किंमत कुठे ठेवायची समीकरण नंबर 3 मध्ये लक्षात आलं म्हणून इथं काय करायचं म्हणून हा एन बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये पा 3 मध्ये ठेवू पा 3 मध्ये काय करू ठेवू आता पुढे लक्ष द्या समीकरण 3 मध्ये ठेवायचे आपल्याला मग समीकरण 3 मध्ये ठेवताना तुम्हाला काय करावं लागेल लक्षात येते पा समीकरण 3 मध्ये ठेवायचे मग समीकरण 3 इथे आहे मग एम प्लस काय आहे एन इज इक्वल्स टू किती आहे 3 हे आहे समीकरण नंबर 3 आता पुढे लक्ष द्या कोणती किंमत ठेवायची एन बरोबर एम म्हणजे या एन च्या ठिकाणी आता काय येईल 1 येईल मग एम प्लस 1 बरोबर किती 3 हे प्लस 1 तिकडे जाऊन मायनस 1 कारण कुठेही चलाची किंमत काढताना अंक एका बाजूला न्यावे लागतात म्हणून इथं एम ठेवलं बरोबर 3 मायनस 1 म्हणून एम ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 2 एम बरोबर किती आलाय 2 आता पहा एन ची किंमत 1 आणि एम ची किंमत 2 मिळाली यम आणि एन च्या किमती मिळाल्या परंतु ह्या उकलित का आपल्या नाही ही चल इतका प्रॉपर समीकरणाची नाही म्हणून आता आपल्याला एम व एन च्या किमती ठेवाव्या लागतील लक्षात येत आहे एम व एन च्या किमती ठेवायच्या आहेत म्हणून एम व एन च्या किमती ठेवायची म्हणून काय दिलंय एम बरोबर काय आलं होतं एम बरोबर काय आलंय तिथे पहा एम बरोबर किती आहे एम बरोबर 1/(x-2) 1/(x-) किती आहे 2 ही किंमत आहे m इज इक्वल्स टू 1/(x-2) परंतु या ठिकाणी लिहावं लागेल m बरोबर m ची किंमत ठेवून म्हणून इथं m व n च्या किमती ठेवू असं लिहा m व n च्या किमती ठेवू m ची किंमत हा m इज इक्वल्स टू 1/(x-2) इज इक्वल्स टू एम आर 1/(x-2) बरोबर एम ठीक आहे मग आणि 1/(1/) वाय अधिक तीन बरोबर काय आहे एन आर आधी एम चा विचार करूया आपण एम च्या ठिकाणी
एम ची किंमत किती आहे 2 मग 1/8 लक्षात घ्या 1/8 एक्स वजा 2 बरोबर एम ची किंमत आहे 2 याला छेद नाही एम ची किंमत 2 च आहे पण याला छेद नाहीये म्हणून मी 1 दिला यांच्यात काय होईल तिरकस गुणाकार पा 2 गुणिले एक्स वजा पा 2 कंसात एक्स वजा किती 2 काय येईल लक्षात आले 2 ने कंसाच्या बाहेरच्या संख्येला आपल्या संख्येला गुणता लक्षात आलं बरोबर या 1 ने याला गुणायचंय म्हणजे 1 गुणिले 1 या 2 ने याला मल्टिप्लाय करायचं ठीक आहे मग 2 गुणिले एक्स 2 एक्स मायनस किती 2 4 बरोबर किती आहे 1 मायनस 4 तिकडे जाऊन प्लस होती मी तर आतील 2x म्हणून 1+4 अशा पद्धतीने आता पाहिलं तर किंमत कशाची राहील फक्त x ची कारण 4 आणि 1 किती झाले 5 आणि हा प्लस याला जो गुणिले आहे तो तिकडे जाऊन काय होईल भागिले होईल 5/6 किती 2 ही आहे आपली x ची किंमत लक्षात येते याच पद्धतीने आपल्याला n ची किंमत ठेवायची आहे ठीक आहे n ची किंमत काय की 1/1/1 काय लिहिलेलं आहे y अधिक 3 बरोबर किती आहे 1/y अधिक 3 बरोबर काय म्हणू n ठीक आहे मग इथे n ची किंमत ठेवली 1/y अधिक किती आहे 3 बरोबर n ची व्हॅल्यू सांगा यार n = किती आला n = या ठिकाणी पहा 1 आहे मग 1 याला छेद नाही म्हणून 1 दिला 1 ने याला गुणलं उत्तर आलं y अधिक 3 बरोबर 1 गुणिले 1 हा प्लस 3 तिकडे जाऊन मायनस 3 म्हणून वाय बरोबर 1 - 3 मग 3 - 1 = -2 अशा पद्धतीने वाय ची किंमत किती येईल -2 लक्षात येत आहे मग -2 ही वाय ची किंमत एक्स ची किंमत 5/2 मग आता इथे लिहावं लागेल आपल्याला x, y बरोबर काय लिहावं लागेल x, y = एक्स ची व्हॅल्यू 5/2 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो -2 ही या समीकरणाच्या उकल आहे समीकरणाची काय आहे हा समीकरणाची उकल आहे लक्षात येत आहे हा असं लिहावं लागेल म्हणजे असं लिहावं लागेल म्हणजे असं नका लिहा ठीक आहे आपल्याला पेज थोडेच असतात पेपरमध्ये म्हणजे एवढे लिहायचे नाही समजलं का या पुरवणी देतात काय काय पोट्टे नुसत्या पुरवण्या वाढवते पुरवण्यात नुसत्या वाढवते पण पेपर मध्ये काहीच लिहित नाही असं लिहिते एक अक्षर पर 4/4 ओळी लक्षात आलं असं काय करायचं नाही समजलं समजलं हा तिसरा गणित आपलं ठीक आहे आपण या एक्सरसाइज मधलं समोर लक्ष द्या सराव संच 1.4 मधलं आपण चौथं गणित म्हणजे शेवटचं गणित पाहतोय याच्यानंतर जास्त काही बोर करायचा तुम्हाला विचार नाहीये हे शेवटचं आहे त्याच्यामुळे विशेष लक्ष द्या या गणिताकडे आणि वेगळं आहे थोडस भिन्न आहे याच्यामध्ये थोडस चेंजेस होतोय तो चेंज काय ते देखील समजून घेऊ प्रश्न तुम्हाला माहिती आहे वर दिलाय नेहमीप्रमाणे आपण काय 1/3x + y बरोबर काय मानू m1 बरोबर काय याऊ आणि पुन्हा लक्ष द्या काय 1/3x - y बरोबर काय मानू n1 ठीक आहे म्हणून काय होईल पुढे लक्ष द्या म्हणून या ठिकाणी समीकरण कसं तयार होईल 1/3x + y बरोबर m आहे म्हणजेच m आणि 1/3x - y बरोबर काय आहे n म्हणजे याची किंमत n आहे म्हणून इथे n आहे बरोबर 3/4 जसं तसं लक्षात येते 3/4 किती आहे 4 म्हणून हे समीकरण नंबर 1 आपल्याला मिळालं याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय ते समजून घ्या ज्या पद्धतीने याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर हे समीकरण लिहायचंय परंतु इथं 1/3x + m बरोबर किती आहे m बरोबर याची किंमत m मग 1/2 बरोबर जशाच तसा राहील म्हणून इथं पहा m/2 आहे ना हा 2 ठीक आहे मायनस इथं काय या पलीकडल्याची किंमत किती आहे n परंतु हा 1/2 आहे म्हणून इथं 2 बरोबर -1/8 हे आपल्याला समीकरण नंबर किती मिळालं 2 परंतु ही साधी संख्या ही अपूर्णांकात आहे छेदाचं परिमेयकरण करायचं छेदाचं परिमेयकरण म्हणजे काय छेदाचा लोप करायचं लक्षात येत आहे त्यासाठी आपल्याला या प्रत्येक समीकरणातील प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल म्हणून काय लिहायचं म्हणून पहा समीकरणातील ओके प्रत्येक पदास
दोन्ने गुणु ओके गुणुन समजलं म्हणून समोर लक्ष द्या दोन गुणिले एम छेदात किती आहे दोन मायनस दोन गुणिले एम छेदात किती आहे दोन ठीक आहे बरोबर दोन गुणिले एक छेदात किती आहे आठ ओके आता पुढे लक्ष द्या दोन ने समीकरणाच्या प्रत्येक भागाला दोन निघून गेले आपण ठीक आहे मग हे दोन आणि हे दोन कॅन्सल होतील हे दोन आणि हे दोन कॅन्सल होतील आणि बे एक बे बे चुक किती आहे आठ म्हणजे आपलं समीकरण कसं मिळेल हा एम मायनस एन बरोबर मायनस एक छेदात चार याला आपलं समीकरण नंबर किती तीन लक्षात येत आहे आता पहा इथं समीकरण दोन आणि इथं समीकरण सॉरी समीकरण एक किती आहे समीकरण एक आणि हे समीकरण नंबर किती आहे दोन आहे ठीक आहे आता पहा पुढे लक्ष द्या तर स्टँडर्ड ह्याच्या ह्या समीकरणाची म्हणजे समीकरण नंबर एक ची आणि समीकरण नंबर दोन ची बेरीज होईल का बेरीज होईल एन या चलाच्या किंमत एन या चलाची किंमत सारखी आणि चिन्ह भिन्न आहे किंमत सारखी चिन्ह भिन्न असल्यावर आपण काय करतो वजाबाकी करतो का बेरीज करतो काय करतो काय करतो बेरीज करतो म्हणून पुढे लक्ष द्या समीकरण समीकरण एक व समीकरण एक व आवाज करू नका ठीक आहे म्हणून पुढे लक्ष द्या समीकरण एक समीकरण काय एक व दोन ची काय करून दोन ची काय करून बेरीज करून ठीक आहे बेरीज करून ठीक आहे लक्षात येते आता पहा बेरीज करताना हे समीकरण लिहायचंय म्हणून इथं आलं एम अधिक एन बरोबर तीन छेद किती आहे चार ठीक आहे आणि इथं एम मायनस एन बरोबर परत आहे किती आहे एक मायनस एक छेद चार मायनस एक छेद किती चार समीकरण पहा हे जे तुम्हाला मिळालंय ते समीकरण नंबर एक आणि हे समीकरण नंबर किती आहे दोन यांची बेरीज करायची म्हणून एन ला एन काय होईल कॅन्सल एम आणि एम किती झालं दोन एम बरोबर यांची बेरीज पहा काय तीन छेद चार प्लस इकडे लक्ष द्या पहा प्लस इथं मायनस एक छेद चार आहे प्लस मायनस मायनस होते बरोबर म्हणून पुढं इथं मायनस आहे ना मग पुढे लक्ष द्या पहा प्लस इथं मायनस एक छेद चार आहे पहा अशा वेळेस काय करतो आपण पुढं पहा दोन्हीच्या चिन्हांचा आधी प्लस मायनस मायनस होईल मग तीन आत एक गेला किती राहिले दोन आणि हा चार पावून काढला जातो छेद समान असणारी बेरीज ठीक आहे करा तर इथले दोन मग इथं उत्तर आलं दोन छेदात किती चार बरोबर उत्तर किती आलंय दोन छेदात चार म्हणून इथं राहिले दोन एम बरोबर दोन छेदामध्ये किती चार दोन गुणिले तिकडे जाऊ काय भागिल म्हणजेच एम बरोबर दोन छेदात लक्षात घ्या पा दोन छेदात चार दोन छेदात चार भागिले तर गुणिलेचे भागिले होतात पण पुन्हा इथं पा भागिले दोन याला छेद नाही म्हणून एक दिला मी ठीक आहे इथं गुणिले होते इकडे भागिले झाले पण याला छेद नाही आहे म्हणून एक दिला याचं कन्वर्ट करा म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट होईल दोन छेद चार गुणिले एक छेद किती दोन दोनला दोन कॅन्सल मग इथं काय आलं एम बरोबर किती आलं एक छेदात चार हे आली एमची किंमत लक्षात आलं एम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून इथं एम बरोबर एक छेद चार ही किंमत कशात ठेवू किंमत समीकरणा समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये काय करू ठेवू पुढे लक्ष द्या समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये काय एम अधिक एन बरोबर तीन छेदात चार बरोबर एमच्या ठिकाणी एक छेदात चार अधिक एन बरोबर तीन छेदात किती चार हे प्लस आहे तिकडे जाऊ मायनस आहे एन बरोबर तीन छेदात चार मायनस एक छेदात चार उपा तीनात नाही एक याला दोन राहिले छेदात किती चार म्हणून इथे एन बरोबर दोन छेदात किती आहे चार कारण पा छेद समान असताना अंशाची डायरेक्ट वजा बाकी छेद पावून काढतो बे एक बे बे दोन्ही चार यांची किंमत किती आली एक छेद दोन पुढे लक्ष द्या यांची किंमत आली एक छेद दोन एमची किंमत एक छेद चार आता एम आणि एनच्या किमती नेहमीप्रमाणे आपण ठेवायच्या ठीक आहे मग एम व एम व यांच्या किमती ठेवू एम व यांच्या किमती ठेवू ओके किमती ठेवून लक्षात आलं पहा ठेवता एम व यांच्या किमती मग एम बरोबर काय आहे पुढे लक्ष द्या एमची किंमत काय एक छेदात तीन एक्स अधिक वाय बरोबर काय आहे एम आहे
आता पहा इथं काय होईल, एक छेदा तीन एक्स अधिक वाय बरोबर एम ची किंमत किती आहे मग, पहा इथं आलेली एम ची किंमत एक छेद चार इथं ठेवली, यांच्यात तिरकस गुणाकार होईल, तिरकस गुणाकार करताना इथं काय एक गुणिले तीन एक्स अधिक वाय याचं उत्तर येईल तीन एक्स अधिक वाय, एक गुणिले चार उत्तर येईल चार, म्हणून हे आपल्याला समीकरण नंबर किती मिळालं, हा समीकरण नंबर याला नाव देऊ तीन, हे नवीन समीकरण आपल्याला मिळालं ठीक आहे अशा पद्धतीने। आता बघ याच पद्धतीने यांची किंमत आपण ठेवणार आहोत, यांची किंमत काय आहे ती पाहूया, एक छेदा तीन एक्स वजा वाय बरोबर काय आहे एन, मग आता इथं एक छेदा तीन एक्स वजा वाय बरोबर उत्तर किती, यांची व्हॅल्यू किती आहे, यांची व्हॅल्यू एक छेद दोन, मग इथं एक छेद दोन ठेवलं, एक ने ह्याला गुणलं उत्तर आलं तीन एक्स वजा वाय आणि दोन ने ह्याला गुणलं उत्तर आलं दोन, हे आहे समीकरण नंबर चार, लक्षात आलं, मग तीन एक्स वजा वाय बरोबर दोन हे समीकरण चार। आता पुढे लक्ष द्या, तीन व चारचा विचार करूया आपण, तीन आणि चारचा ठीक आहे, तीन व चारचा हे तीन आणि हे चार या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला काय करायचंय, समीकरण नंबर तीन आणि चार मध्ये वाय आणि एक्स या दोन्ही चालाच्या किमती सारखे आहे, परंतु आपण एक्सचा विचार करू आणि एक्स मध्ये सॉरी वायचा विचार करूया, वाय मध्ये पहिलं हे जे दिसतंय तुम्हाला वायला इथं मायनस चिन्ह आहे आणि इथं काय प्लस, आणि भिन्न चिन्ह असल्यावर बेरीज करायची असते, म्हणून लक्षात घ्या समीकरण समीकरण किती तीन व चारची बेरीज करू, तीन व चारची बेरीज करू, लक्षात आलं बेरीज करू। आता बा तीन व चारची बेरीज करताय, मग तीन लिहावा लागेल, तीन एक्स अधिक वाय बरोबर किती आहे चार, लक्षात आलं हे समीकरण नंबर किती आहे तीन, आणि पुढचं पुढे लक्ष द्या, पुढचं काय दिलंय तीन एक्स वजा वाय बरोबर किती आहे दोन, हे समीकरण नंबर किती आहे चार। आता तीन आणि चारचा विचार करायचा आहे, म्हणजे प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, तीन एक्स आणि एक्स सहा एक्स आणि चार आणि दोन किती सात, हे सहा तिकडे ट्रान्सफर केले, एक्स बरोबर सहा छेदात किती आले सात, आणि सहा न सहाला भागलं उत्तर आलं सहा एक सहा, म्हणजे एक्स ची किंमत किती आली एक, लक्षात येत आहे, आणि एक्स बरोबर एक ही किंमत आता आपल्याला या दोन्ही पैकी एका समीकरणात ठेवावी लागेल, म्हणून एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू, म्हणून इथं लिहावं लागेल एक्स बरोबर एक ही किंमत, ही किंमत कशामध्ये समीकरण तीन मध्ये ठेवू, समीकरण तीन मध्ये ठेवू ओके, हा समीकरण तीन मध्ये ठेवूया। आता पुढे लक्ष द्या, समीकरण तीन मध्ये ठेवायची तर समीकरण तीन आपल्याला लिहावं लागेल, काय समीकरण तीन तीन एक्स अधिक वाय बरोबर बरोबर किती चार, हे आहे समीकरण नंबर तीन। आता पुढे लक्ष द्या, मग एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं एक हे उत्तर आलं, मग तीन कंसात काय एक अधिक वाय बरोबर किती आलं चार, तीन न एक लागून तीन एक तीन अधिक काय वाय बरोबर चार, हे प्लस तीन तिकडे जाऊन मायनस तीन इथं काय राहिलं वाय, म्हणून चार मायनस तीन चारात तीन गेला उत्तर किती आलं एक, म्हणून वाय बरोबर उत्तर आलं चारात तीन गेला एक, वाय ची किंमत किती आहे एक, एक्सची किंमत एक वाय ची किंमत किती एक, हे होतं प्रश्न क्रमांक चार, लक्षात आलाय पहा। यानंतर आपल्याला इथं लिहावं लागेल एक्स कॉमा वाय बरोबर कंसात एक कॉमा एक, ही या समीकरणाची समीकरणाची काय आहे पहा, समीकरणाची उकल आहे, उकल काय आहे समजलं, या ठिकाणी चौथा प्रश्न आपल्याला सराव संच एक पॉईंट चार मधला संपला आहे, सराव संच एक पॉईंट चार मधला चौथा प्रश्न ठीक आहे, समजलाय तुम्हाला सर्वांना, व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी तुमचे काय जे सोशल मीडियाला वापरत असतात ओके फेसबुक व्हॉट्सअप त्याच्यानंतर इंस्टाग्राम काय तुम्हाला जेवढं काय वापरत असतात त्याला या व्हिडिओची लिंक किंवा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। एवढं बोलतो आणि थांबतो, आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सराव संच किंवा नवीन प्रकरण घेऊन ठीक आहे, तर आपण थांबूयात, धन्यवाद।